अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरल ला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। काँग्रेस पक्षाच्या वतीने, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्र बंद पुकारला गेला आहे। आमचा आज मौन व्रत आहे। आम्ही शांततेत लोकांना त्या ठिकाणी बंद ठेवण्याचं आवाहन करत आहोत, कारण का तुम्हाला माहिती आहे की लखीमपूर खेरीमध्ये जे 10 दिवसापूर्वी झालं, शेतकऱ्यांवर गाडी त्या ठिकाणी घेण्यात आली, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला। BJP चे वरिष्ठ मंत्री, त्यांचा तो मुलगा होता आणि त्यांनी त्या शेतकऱ्यांवर गाडी नेली आणि शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। त्याच्या निषेधात आम्ही हा मोर्चा किंवा मुख्य मोर्चा मौन व्रत करत आहोत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी हे झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी ते जे केंद्रीय मंत्री आहेत ते त्यांनी उद्घाटन सोहळा चालू केला कस्तात, म्हणजे ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे। BJP आपल्या देशातल्या लोकांचा अंत पाहते असं म्हणायला हरकत नाही आहे की बघा आम्ही किती पॉवरमध्ये आहोत की आम्ही काही करू शकतो, अशी एक त्यांची मानसिकता किंवा ज्याला आपण ॲरोगन्स म्हणतो तो एक निर्माण झाला आहे की हमारा कोई कुछ नहीं बिगाड सकता, अशी एक विचित्र क्रूर मानसिकता BJP ची झाली आहे। म्हणजे लाज पण वाटत नाही की ज्या मंत्र्याच्या मुलांनी त्या शेतकऱ्यांवर गाडी नेली, दुसऱ्या दिवशी त्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी उद्घाटनांचा सोहळा सुरू केला, तर ही अतिशय म्हणजे आपल्या आपल्या देशाच्या लोकांशी खेळ चालू आहे की हमारा कोई कुछ नाही बिगाड सकता, आणि ह्याचा आम्ही तीव्र निषेध करणार आहोत। आणि अजून आम्ही त्या ठिकाणी निषेध करणार, आज आमचा जो बंदचा पुकार होता त्याला खूप चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे। ठिकठिकाणी महाराष्ट्रात आम्ही हा बंद पुकारला, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीचे सगळ्यांनी ह्या बंदमध्ये सहभाग घेतला। बंदचं आव्हान असताना पोलिसांकडून आम्ही तर रूट काढला होता बंद, म्हणजे ठिकठिकाणी जाऊन आम्ही आव्हान करत होतो, तर बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे। पोलिसांचं काम करत आहे त्याबद्दल, पण आमच्या ह्याला आमचा जो प्लॅन होता त्याच्या तरी कुठे आतापर्यंत तरी अडथळा निर्माण झाला नाही आहे। आता आम्ही पुनम गेटला जाऊन मागू त्या ठिकाणी। प्रतिसाद बनला कसा आहे? खूपच चांगला, म्हणजे तुम्ही बघू शकता आता मी त्या नवी पेठ आणि त्या पूर्ण साईडवरून आली, खूप चांगलं सगळीकडे बंद आहे, मार्केट या देखील बंद आहे। तर एकंदरीत हा आम्ही सांगतोय म्हणून नाही, पण हे सर्वसामान्य लोकांना पण वाटतं की हे जे देशात चाललंय ते अतिशय चुकीचं चाललंय आणि सगळ्यांनी प्रतिसाद दिला। हॉटेल अजिंक्य तारा ग्राहकांसाठी योग्य ती खबरदारी घेऊन खव्यांच्या भेटीसाठी पुन्हा एकदा आपले हॉटेल अजिंक्य तारा करत आहे नव्या जोमाने सुरुवात। आम्ही देतो सर्वांना रुचकर आणि चवदार पंढरपूर कराड रोड भागातील सर्वात मोठे फॅमिलीचे स्वतंत्र सोय असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले हॉटेल अजिंक्य तारा। येथे शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाचे उत्तम सोय। अजिंक्य तारा स्पेशल चिकन दम बिर्याणी, स्पेशल मटन चिकन थाळी, फिश गावरान तुपातील चुलीवरील मटन भाकरी, चिकन तंदुरी रोटी, चपाती, ज्वारी बाजरीची भाकर, घरगुती पद्धतीचा तांबडा रस्सा, अळणी सूप, तसेच सुके फ्राय तंदूर व कबाब मिळेल। आमच्याकडे होम डिलिव्हरी व पार्सलची सोय उपलब्ध। आमचा पत्ता हॉटेल अजिंक्य तारा पंढरपूर कराड रोड गायगवान स्टॉप तालुका सांगोला, प्रोप्रायटर नवनाथ पाटील, मोबाईल नंबर 70 38 87 96 01। धन्यवाद।